तुतारी वाजवणारा माणूस, हे चिन्ह घेऊन आलेला आहे, तुतारी वाजवणारा माणूस, कडाड चंदगड विधानसभा मतदारसंघाचा बुलंद आवाज, कडाडणारा आवाज, माननीय नंदाताई बाभूळकर कुपेकर, आपण मतदारांना संबोधित करावं. चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या नेसरीच्या मेळाव्यास व्यासपीठावर उपस्थित आमचे मार्गदर्शक जयंत पाटील साहेब, माझ्या आई संध्यादेवी कुपेकर, माझे काका बाळासाहेब कुपेकर, शिवाजीराव खोत साहेब, अमर चव्हाण, खास कर्नाटकातून आलेले माजी आमदार पाटील साहेब इथं व्यासपीठावर बसलेले, संजयदादा नेसरीकर, सर्वच सन्माननीय व्यासपीठ व इथं मोठ्या संख्येने जमलेले बंधू आणि भगिनींनो, आज या पिंपळकट्ट्यावर सभा घ्यायचं एक विशेष कारण आहे. या पिंपळकट्ट्याचं आणि कुपेकरांचं नातं, किंबहुना नेसरीचं आणि कुपेकरांचं नातं हे अतूट आहे याची जाणीव मला आहे, कारण 2009 ची सभा आठवा, त्यावेळी बरेच लोक ह्या सभेला होता तुम्ही इथं. 2009 ची दादांची सभा, ह्याच शेवटची जी समारोपाची सभा असते, जी शेवटची प्रचाराची सभा असते, 2009 मध्ये ह्याच व्यासपीठावर झाली होती. त्या व्यासपीठावर दादा होते आणि जेव्हा त्यांचं भाषण, असंच सूत्रसंचालकांनी त्याची घोषणा केली की आता ते बोलतील, त्यावेळी त्यांनी अचानकपणे माईक माझ्याकडे दिला आणि तू 2 मिनिटं बोल असं सांगितलं. त्यावेळी राजकारणाशी माझा काही संबंध नव्हता, अचानक त्यांनी माझ्या हातात माईक दिला आणि त्यावेळी मी एक वाक्य म्हटलं होतं की आज माझे बाबा हे सगळ्या चंदगड विधानसभा मतदारसंघाचे बाबा आहेत, याचा मला अभिमान आहे. त्यावेळी असंही मी म्हटलं होतं की दादा जेव्हा नेत्यांची मुलं मुली हातात माईक घेतात, त्यावेळी जनतेच्या मनात येत असेल की पुढच्या वेळी स्वतःसाठी मत मागायला येतात की काय. आज 15 वर्ष झाली आणि नियतीनं मला त्या वळणावर आणून उभं केलंय. आज या व्यासपीठावर दादा नाही आहेत. आज नक्कीच त्यांना अभिमान वाटला असेल, नक्कीच त्यांना आनंद वाटला असता की त्यांची लेख आज त्यांनी उभे केलेल्या या प्रोट्या जनसागरासमोर उभी आहे. आज त्यांची आठवण प्रकर्षानं मला या व्यासपीठावरून येते. पण मला खात्री आहे की दादा आज जरी इथं नसले तरी तुम्ही सगळे, माझे हे असंख्य बंधू आणि भगिनी, दादांच्या रूपानं मला आशीर्वाद देण्यासाठी इथं जमलेले आहात. नेसरी इथल्या पिंपळकट्ट्यावर शेवटची सभा, ज्याचा उल्लेख आधी झाला, नक्कीच विजयापर्यंत पोहोचवणारी सभा असते. हे नातं जे मी म्हटलं हे इतकं अतूट आहे की दादा या स्टेजवर उभारले की 40-50 नावं सहजपणे घ्यायचे. हा कट्टा म्हणजे इथं आम्ही लहानपणापासून यायचो, मल्लाप्पांना बागींचं दुकान इथं असायचं, त्यावेळी आम्ही तिथं यायचो. बागियांना असतील, हुकेरियांना असतील, गफूर नाईकवडे साहेब असतील, माजी सरपंच विठ्ठल पाटील असतील, अनेक परिवार, हिडदुगी परिवार असेल, गंगली नाईक, तिलविले, कोळी, देसाई, शिंगटे, बागडी, बालेवार, मुजावर, वाटंगी, हे असे असंख्य परिवार हे बाबासाहेब कुपेकरांच्या पाठीशी आयुष्यभर उभारले. आज शोभाक्का नेसरीकरांची नक्की आठवण येते. त्या जर असत्या तर ह्या लेकीला आशीर्वाद द्यायला या मंचावर त्या 100% राहिल्या असत्या, याची मला खात्री आहे. पण आज मला आनंदी आहे की आज नेसरीकर परिवार जो उर्वरित आहे, संजय दादा असतील, अजित बाबा असतील, यशोधन राजे असतील, ही सर्वजण आज मला पाठिंबा देण्यासाठी या नेसरी गावात आणि ह्या पंचक्रोशीत उभे आहेत. नेसरीचं लीड हा नेहमीच दादांच्या निवडणुकीत चर्चेचा विषय असायचा. विरोधकांच्या पुढे नेहमी एकच प्रश्न असायचं की नेसरी मतदारसंघाचं काउंटिंग झालं का, कारण त्यांना माहीत असायचं की जेव्हा नेसरी मतदारसंघाचं काउंटिंग चालू होईल त्यावेळी मतांचा पाऊस बाबांवर पडेल आणि एक प्रचंड लीड घेऊन बाबा पुढे जातील. हा नेसरीकरांच्या बद्दल विरोधकांनाही विश्वास होता आणि तो विश्वास माझ्याही बाबतीत खरा ठरेल असं मी मसनाई देवीच्या चरणी प्रार्थना करेन. या लढाईच्या मैदानात आता फायनल्स आलेत. शेवटचे काही तास प्रचाराचे उरलेत, बघता बघता 20 तारीख उजाडेल आणि मतदानाचा दिवस येईल. या लढाईत 4 प्रमुख उमेदवार या लढाईत उतरलेले आहेत. त्यांच्या उमेदवार आहेत, 3 चंदगड मधून आहे, आपली उमेदवारी गडिंग्लज मधून आहे. एकीकडं आपण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून आहेत आणि दुसरीकडं काही उमेदवार हे अजितदादा गटाकडून आहेत. एक उमेदवार भाजप पुरस्कृत आहेत आणि एक उमेदवार जनसुराज्यकडे आहेत. गंमत बघा, समोरचे 3 उमेदवाराचे जे जे पक्ष आहेत
ते सगळे महायुतीचे घटक आहेत. तिन्ही उमेदवार न कळत हे महायुतीचेच आहेत. त्यामुळे ह्या तिन्ही पैकी कुठल्याही उमेदवाराला तुमचं मत जर चुकून गेलं तर ते मत कुणाला जाणार आहे? भाजप सरकारला जाणार आहे. ते मत जाणार आहे देवेंद्र फडणवीसांना जाणार आहे. त्यामुळं मतदान करताना आपण सगळ्यांनी अगदी विचारपूर्वक मतदान करण्याची गरज आहे. आज अनेक लोक आपल्या समोर येतील, आलेत, आणि त्यांनी आपल्या समोर एक विकासाचं विजन त्यांचं ठेवलेलं आहे. आपण नेहमी म्हणतो की हा ज्यांना कुपेकर साहेबांना विकास पुरुष हे नाव हे त्यांच्या विरोधकांनी दिलं होतं, अशा प्रकारे विकास करायचं काम त्यांनी केलेलं होतं. आजही आपण विकासाचा दृष्टिकोन घेऊन लोकांसमोर जात आहे. आपला विकासाचाच दृष्टिकोन आहे, दुसरा कुठलाही एजेंडा नाही. पद, पैसा, प्रतिष्ठा हे सगळं जवळून बघितलंय. दादांची आमदारकी बघितलंय, सहकार मंत्री पद बघितलंय, विधानसभा अध्यक्ष पद बघितलंय, सगळं जवळून बघितलंय. त्यामुळे पद, प्रतिष्ठा, पैसा ह्याच्या मोहात पडून आम्ही राजकारणात आलेलो नाही. ह्याच्यासाठी आलोय की कुठंतरी एक समाजाचं ऋण आपल्यावर आहे, ते समाजाचं ऋण फेडायचं आहे. आयुष्यातल्या उर्वरित काळात आपल्याला समाज सेवा करायची आहे. आणि ज्याचा उल्लेख खोत साहेबांनी केला, मी तुम्हाला विश्वास देते की माझ्या वडिलांची नाळ ह्या मातीत आहे. माझ्या वडिलांच्या अस्थी त्यांची राख इथल्या प्रकल्पात विसर्जित केलेली आहे त्यांच्या इच्छेप्रमाणे. त्यामुळे प्रत्येक पाण्याच्या थेंबात माझे वडील आहेत, तुमचे बाबा आहेत. त्यामुळे मी कुठेही जाणार नाही. उर्वरित आयुष्य, निवडणुकीचं काही हो, उर्वरित आयुष्य मी हे इथं राहून बाबासाहेब कुपेकर फाउंडेशन आपण काढूया, स्वतःच्या हक्काचं एक हॉस्पिटल उभं करूया, आणि जे काही करता येईल ते ह्या विभागासाठी मी नक्की करणार आहे. त्यामुळे कोण विरोधक काय बोलत असतील खोत साहेब, त्याच्याबद्दल विचार करायची गरज नाही. जे विरोधक कायम बेळगावमध्ये राहिलेत आणि बेळगावमधून या विधानसभेची मतदारसंघाची त्यांनी आमदारकी केले, त्यांना तर कुठलाही नैतिक अधिकार नाही आहे कोण कुठून आलं हे विचारण्याचा. नक्कीच हा प्रश्न जनता त्यांना विचारणार आहे. बेळगावला जायचं म्हणजे दोन दोन टोल नाके क्रॉस करून जायला लागायला लागले आज जनतेला. एक टोल नाका नूरला आहे आणि दुसरा अडकूरला आहे. ते दोन टोल नाके भरल्याशिवाय कुठेही बेळगावमध्ये प्रवेश नाही. त्यामुळं जनतेनं 5 वर्ष खूप हालात काढलेले आहेत. ते सगळी परिस्थिती जर बदलायची असेल तर आपल्याला ह्या निवडणुकीला खूप अतिशय सावधपणे सामोरं जाणं गरजेचं आहे. आज ज्याचा उल्लेख रामराजनी केला की चंदगडमध्ये एक प्रचंड दहशतीचं वातावरण आहे. आज तिथं ज्या पत्रकाचा त्यांनी उल्लेख केला, ते पत्रक आपल्यालाच पाठिंबा दिलेला एका कार्यकर्त्याबद्दल आहे. त्या व्यक्तीनं आपल्याला पाठिंबा 8 दिवसापूर्वी दिला आणि त्याच्या गावात छापून पत्रकं वाटण्यात आलेली आहेत. त्या पत्रकात काय म्हटलंय की आम्ही तुझा गेम करणार, जो कोणी तुझ्या बरोबर असेल त्याच्या सकट आम्ही तुला संपवणार, तू जो जिवंत आहेस तो दुसऱ्यामुळे, आता तुला ये जा करणाऱ्यांची सुद्धा गय केली जाणार नाही, तुला संपवणार 100%. हे पत्रक वाटण्यात आले म्हणजे कुठल्या दिशेनं निवडणूक चालले याचा आपण सगळ्यांनी गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. आज अनेक उमेदवार मोठी धनशक्ती घेऊन आलेले आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रलोभन दाखवली जात आहे. कोण साड्या वाटायला लागलंय, कोण पैसे वाटायला लागलंय, कोण मिक्सर कुकर, एवढंच नाही तर तुम्हाला अयोध्येला घेऊन जातो असंही सांगणारे उमेदवार आहेत. उद्या अर्धं राज्य देतो म्हटले तरी काही आश्चर्य वाटायचं कारण नाही आहे. पण आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हे जे पैसे असतील किंवा ह्या ज्या गोष्टी असतील काही दिवस पुरतील. आपल्याला विचार भविष्याचा करायचा आहे. या तरुणांच्या भविष्याचा विचार करायला पाहिजे. इथल्या राजकारणाची विकासाची दिशा ठरवणारी ही निवडणूक आहे. आज आत्ताच मोठ्या प्रमाणात दारू, बेकायदेशीर दारू असेल, मटका असेल चालू झालंय. आज कधी नव्हतं ते गडिंग्लज मध्ये क्लब चालू व्हायला लागले. ढोलगरवाडीला तर ड्रग्सची फॅक्टरी सापडली की मोठ्या प्रमाणात आज मुलं गांजा घ्यायला लागलेत. कुठं चालली आहे तरुण पिढी? आपल्याला आता त्या तरुण पिढीचा पण नक्कीच विचार करावा लागणार आहे. इथे जी संस्कृती त्यांनी आणण्याचा प्रयत्न केलाय, नेसरीकर त्याला साक्ष आहेत. तुमच्याकडे दही अंडीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात इथं होतो, तिथं काय केलं जात आहे हे व्यासपीठावरून न बोलण्यासारखं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला ती संस्कृती पाहिजे आहे की आपल्याला आम्ही जे घेतले, वारकरी मेळावा घेतला, शिव व्याख्यान घेतलं, महिला मेळावा घेतला, म्हणजे समाजाच्या दृष्टीनं काहीतरी पॉझिटिव्ह ज्याला म्हणतो सकारात्मक असे कार्यक्रम घेतले पाहिजेत. तिथं तुमची संस्कृती दिसते, तिथं तुमचं विचार दिसतो. आणि म्हणून सगळ्यांनी आता पुन्हा एकदा नीट विचार करणं गरजेचं आहे. आज सर्वच उमेदवार तुम्ही डोळ्यासमोर आणा. मी असं म्हणत नाही की तुमच्या बाबांची लेख आहे म्हणून मला मतदान करा. मी गेली 7-8 वर्ष आईसाहेबांच्या बरोबर अतिशय प्रामाणिकपणे या विभागात काम केले. 300 वाड्यावस्त्यांचा आपला हा मतदारसंघ आहे. मग चंदगड असू देत, गडिंग्लज असू देत, आजरा असू देत, आपण प्रत्येक कानाकोपऱ्यात विकास पोहोचवण्याचं काम केलंय.
आज हे डोळे मिटून मला कुणीतरी नकाशावर बोट ठेवायला सांगितलं तर मी नक्की सांगेन की खळणेकरवाडी कुठं आहे किंवा मळवीवाडी कुठं आहे किंवा हडलग्याचा लमानवाडा कुठं आहे किंवा आजऱ्यातला मोरेवाडीचा धनगरवाडा कुठं आहे. कारण प्रत्येक ठिकाणी आपण जाऊन पोचलोय, छाती ठोकपणे आपण सांगू शकतोय. माझं चंदगडमधल्या सगळ्या उमेदवारांना जाहीर आव्हान असेल की आमचं तुप्पूरवाडी कुठं आहे त्यांनी सांगावं, तर नक्कीच गडिंगलस्कर तुमच्या पाठीशी उभा राहतील. आज ज्याचा 1600 कोटीचा धिंडोरा पिटला गेला, आज त्या रस्त्याने जाताना नक्कीच आपण विचार करतोय की हे 1600 कोटी गेले कुठे. 1600 कोटी म्हटल्यावर सगळ्यांनी पहिला हिशोब काढला तो 10% किती होता, 10% किती होतात एवढाच हिशोब. रस्ते कुठे आहेत, पूल कुठे आहेत, साकव कुठे आहे, हिशोब कोण घालत नाहीये. आज ज्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं, एवढा प्रचंड मोठा मतदारसंघ, मला थोडस कुतूहल होतं की बाबा विधानसभेत किती वेळा आणि कुठले प्रश्न मांडले गेले म्हणून थोडीशी माहिती घेतली. तर असं लक्षात आलं की विधानसभेत 5 वर्ष 15 अधिवेशनं आणि आपले लोकप्रतिनिधी फक्त 7.5 मिनिटं बोलली. 7.5 मिनिटात काय त्यांनी मतदारसंघाचे प्रश्न सोडवले असतील ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आज जी दौलत चंदगडचं एक अतिशय ज्याला म्हणतो ते त्यांचं एक त्यांना एक सॉफ्ट कॉर्नर आहे, हा दौलत साखर कारखाना अभिमानाची गोष्ट आहे. आज तेच लोकप्रतिनिधी तो दौलत साखर चालू असलेला साखर कारखाना बंद पडण्याच्या गोष्टी करतात आहे. तशी पत्र त्यांनी अजितदादांना दिलेत, ते पुरावे आणखीन एका उमेदवारांना सगळ्यांच्या समोर आणलेले आहेत. दुर्दैवानं लोकप्रतिनिधी तो दौलत साखर कारखाना बंद पडायच्या गोष्टी करायला लागले. आज त्यांनी पोलीस स्टेशन असेल, तहसीलदार ऑफिस असेल, ह्याचा हत्यार म्हणून लोकांच्या विरुद्ध गेले 5 वर्ष उपयोग केलाय. त्यांची ही वेगळ्या प्रकारची दहशत ही त्यांनी निर्माण केली. ज्या विश्वासानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही कार्यकर्त्यांची सगळी फळी आदरणीय पवार साहेबांनी आणि आमच्या आईसाहेबांनी त्यांच्या सुपूर्त केली, पण त्यांनी केलं काय, त्यांनी जो प्रामाणिक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता त्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांनी खड्यासारखं बाजूला केलं. आणि उभं कोण केलं तर एक प्रचंड मोठी कॉन्ट्रॅक्टर लॉबी. विकास कुणाचा झाला हे आता तुम्हीच ठरवा. आम्ही सहजपणे त्यांच्या प्रमुख गडिंग्लज मधल्या 40 कार्यकर्त्यांची यादी काढली आणि आश्चर्य आम्हाला वाटलं की त्या 40 पैकी 38 हे कॉन्ट्रॅक्टर होते. म्हणजे आता कार्यकर्त्यांचा पक्ष राहिला नाही अजितदादा गटाचा, तो झालाय कॉन्ट्रॅक्टरांचा पक्ष. ही गोष्ट नक्कीच सामान्य जनतेनं विचार करणं गरजेचं आहे. आज ज्या 1600 कोटींचा त्यांनी उल्लेख केला ते प्रत्येक रस्ता हा पहिल्या पावसात वाहून गेलेला आहे. भ्रष्टाचारानं टोक गाठलंय इथं, त्यामुळे ट्रॉमा केअर सेंटर साहेब ज्याची मंजुरी कुपेकर साहेबांनी आणली होती, आईसाहेबांच्या काळात ज्याला बजेट लागलं किंवा त्याच्या 2.5 एकर जमीन आम्ही मंजूर केली, त्या ट्रॉमा सेंटरची एकही वीट अजून उभारलेली नाही. 2 उद्घाटन केलं पण आईसाहेबांना त्या कार्यक्रमाला बोलवण्याचं सौजन्य पण त्यांनी दाखवलं नाही. उच्चंगी सारखा प्रकल्प कुपेकर साहेबांनी आणला, 80% त्यांच्या काळात पूर्ण झाला. उर्वरित आईसाहेबांच्या काळात आपण 40 लाखाचं पॅकेज आणलं, पुनर्वसनाची व्यवस्था केली आणि जवळजवळ 99% प्रकल्प आईसाहेबांच्या काळात पूर्ण झाला. उर्वरित फक्त 25 लाखाचं एका सांडव्याचं काम होतं. त्यावेळी आम्ही जयंत पाटील साहेबांना भेटलो कारण ते खातं त्यांच्याकडे होतं. साहेबांनी त्यावेळी आम्हाला कॉन्ट्रॅक्टर बदलून दिला आईंच्या निवडणुकीनंतर, संजय पाटील म्हणून कोल्हापूरचे, आणि तो प्रकल्प पूर्ण झाला. पण त्या पाणी पूजनाला देखील आईसाहेबांना बोलवण्याचं साधं सौजन्य यांनी दाखवलं नाही. नक्कीच जनतेच्या मनात या सगळ्याबद्दल रोष आहे. पण ही परिसीमा कधी गाठली, ही परिसीमा गाठली म्हणजे जेव्हा पवार साहेबांच्या आयुष्यातला संघर्षाचा दिवस उजाडला. ज्यावेळी त्यांचा पक्ष चोरला गेला, त्यांचं चिन्ह चोरलं गेलं, त्यांचं घर फोडलं, त्यावेळी ज्या पवार साहेबांनी तुम्हाला ही आमदारकी दिली होती त्या पवार साहेबांच्या एकही क्षणाचा विलंब न लावता तुम्ही पाटीत खंजीर खुपसला आणि तुम्ही गद्दारी केलीत हे नक्कीच हा विधानसभा मतदारसंघ विसरणार नाही. आणि त्यातल्या त्यात हा नेसरीचा विचार कधीच विसरणार नाही, कारण सरसेनापती प्रतापराव गुजरांच्या रक्ताने बलिदानाने पवित्र झालेली ही नेसरीची खिंड आहे. हिथं स्वाभिमानी जनता आहे, हिथं गद्दारी सहन केली जात नाही, हे नक्कीच तुम्ही आज त्यांना या निवडणुकीत दाखवून देणं गरजेचं आहे. आज आपल्या सर्वांना ही निवडणूक का महत्वाची आहे की आपण निर्णय घ्यायचा आहे की पुढची 5 वर्ष आपण कशी घालवणार आहे. आज ज्याचा मी आज पत्रक वाचून दाखवलं ती गुन्हेगारी प्रवृत्तीचा विरोध आपण करणार आहे की त्या गुन्हेगारी प्रवृत्तीला लोकप्रतिनिधित्व देणार आहे, आपण निष्ठावानांच्या बरोबर राहणार आहे की गद्दारांच्या बरोबर राहणार आहे, हे सगळं विचार करण्याची गरज आहे. आज आमच्या महिला भगिनी मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत. आज तुमच्या सुरक्षिततेचा विषय ऐरणीवर आहे. आज आपल्याला भीती वाटते आपली मुलगी 10 मिनिटं जरी उशिरा आली तर आपण फोन करतोय की का आली नाही म्हणून. ही जी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण कशामुळे झाली, आज महिला सुरक्षित नाही, भ्रष्टाचारानं तर एवढा कळस गाठलाय
की 5 कोटीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यात कोसळतो. ह्याच्यासारखं दुर्दैव महाराष्ट्राचं कुठलंही नाही. अशा प्रकारचं हे सरकार ना शेतकऱ्यांचं आहे, ना महिलांचं आहे, ना युवकांचं आहे. 2 लाख आपल्या नोकऱ्या या गुजरातकडे पाठवण्याचं पाप या सरकारनं केलंय. त्यामुळे ह्या महायुतीच्या सरकारला कुठल्याही परिस्थितीत पुन्हा महाराष्ट्रात येऊ द्यायचं नाही, त्यांना महाराष्ट्रातून हद्दपार करायचं, हा निर्णय आज आपण सगळेजण इथं घेऊया. आज या निवडणुकीला सामोरं जाताना नक्कीच मी स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांची पुण्याई घेऊन तुमच्या समोर आले. त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा मी तुमच्या समोर घेऊन आले. मला दुसरी कुठली अपेक्षा नाही आहे. मला अपेक्षा आहे की मला काम करण्याची संधी मिळावी. आपण चंदगडसाठी, गडिंगला जाजऱ्यासाठी एक विजन आहे विकासाचं. मग मूलभूत सुविधा असतील, रस्ते असतील, शाळा असतील, अंगणवाड्या असतील, प्रत्येक गावात एसटी पोहोचली पाहिजे. आमच्या महिलांना पाहिजे की त्यांच्या हाताला रोजगार पाहिजे. त्यांना म्हणतात की आम्हाला फुकटचं अनुदान नको आहे, आमच्या हाताला रोजगार पाहिजे. आम्ही पण कमवतोय, आम्ही पण शिकलोय. त्या महिलांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. आज अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर असतील, शिक्षक असतील, या अनेकांचे प्रश्न सोडवायचे आहेत. उद्योग जर आपल्याला गडिंग्लज MIDC चंदगड MIDC मध्ये आणायचा असेल तर आपल्याला कृषीवर आधारित उद्योग आणायला लागेल. पर्यटनाच्या दृष्टीनं 4-5 गड किल्ले आपल्याकडे आहेत. प्रतापराव गुजरांचं स्मारक आहे. जर आपण इथे पर्यटन विकसित केलं, 10-15 हॉटेल इंडस्ट्री इथं आणली, तर नक्कीच हजारो तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल. आज काजूच्या बोंडाचं, मुरट्याचं उदाहरण मी सगळीकडे देते. आपण मोठ्या प्रमाणात इथं काजू करतो, पण आपण ते मुरटे फेकून देतो. त्याच्यावर जर प्रक्रिया, शेजारच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्याच्यावर प्रक्रिया करायला परवानगी आहे, पण आपल्या जिल्ह्यात नाही आहे. ती जर आपण परवानगी आणली तर शेतकऱ्यांच्या मुरट्याला पण भाव मिळेल आणि या 1000-1500 मुलांना इथं रोजगार मिळेल. अशा अनेक गोष्टी, आपल्या 100 खाटांचं हॉस्पिटल आता अपुरं पडायला लागले, त्याचं आपण हे विस्तार केला पाहिजे. 200 खाटांचं हॉस्पिटल झालं पाहिजे, ICU तिथला चालू झाला पाहिजे. आता घरोघरी कॅन्सरचे पेशंट निर्माण होतात आहे, त्यामुळे एक स्वतःच्या हक्काचं एक कॅन्सर हॉस्पिटल हे विधानसभा मतदारसंघात येणं गरजेचं आहे. मी स्वतः डॉक्टर असल्यामुळं आरोग्याचे प्रश्न मला अतिशय जिव्हाळ्याचे आहेत. पण हे सगळे प्रश्न जर सोडवायचे असतील तर नक्कीच आपल्याला ही संधी, हा आशीर्वाद मला द्यावा लागेल. मी तुम्हाला खात्री देऊ इच्छिते, बरेच प्रश्न तालुका पातळीवर सुटतील, पण अनेक प्रश्न आहेत ते विधानसभेत मांडायला लागतात. तिथं अभ्यास लागतो, धडाडी लागतं, धाडस लागतं, पाठपुरावा करायला लागतो. मला खात्री आहे की हे सगळं करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. त्यामुळे मी तुम्हाला आज या व्यासपीठावरून विनंती करते की येत्या 20 तारखेला मतदान आहे आणि माझं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस, नुसतं तुतारी कुठेही म्हणू नका, तुतारी वाजवणारा माणूस असं चिन्ह आहे. आणि EVM मशीनवर वरून 2 नंबरला, किती नंबरला? 2 नंबर. सो लक्षात ठेवायला सोपं आहे. तर आपल्या सगळ्यांना आज मी विनंती करते की जसं बळ तुम्ही स्वर्गीय बाबांना दिलं, ते नेहमी या व्यासपीठावरून म्हणायचे, मी खातेदार आहे या गावचा, मी खातेदार आहे या गावचा, हक्कानं तुमच्याकडे मत मागायला आलोय. आज मी सांगेन, मी तुमच्या बाबांची लेक आहे आणि त्या हक्कानं मी आज तुमच्याकडे मत मागायला आले, तुमचा आशीर्वाद मागायला मी आलेले आहे. मी तुम्हाला विश्वास देते की येणाऱ्या पाच वर्षात जसं बाबांनी काम केलं त्याही पेक्षा चांगलं काम करून जाण्याचा मी प्रयत्न करेन. आणि आपल्या ह्या विधानसभा मतदारसंघाचं नाव फक्त महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या नकाशावर नेऊन ठेवल्याशिवाय राहणार नाही, एवढंच सांगते. आणि आपण सर्वजण हजर राहिलात, तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार मानते व माझं मनोगत संपवते. धन्यवाद. धन्यवाद ताई. अगदी कुटुंबात बोलावत असं आपलं मन मोकळं केलं, भावना व्यक्त केल्यात. आता मी इथे जमलेल्या लोकांच्या भावना 2 शब्दात सांगतो तुम्हाला. आता उतावीळ झालो मतदान करायला, नंदताई ना भागाच्या आमदार करायला, हिंगलज फिरून आलो या, चंदगड हेरून आलो या.